पंढरपूर श्री विठ्ठलाची पावन नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। अशा या विठुरायाच्या पंढरीचं संतांनी केलेलं वर्णन केवळ अलौकिकच। टाळ मृदुंगांचा कर्णमधुर निनाद, काळजाला भिडणारा रामकृष्ण हरीचा नामजप, आकाशाकडे झेपावणाऱ्या केशरी पताका, प्रचंड गर्दीतही शिस्तीने चालणारे वारकरी, दिंड्या पालख्या कीर्तन भजन प्रवचन हे पंढरीला नित्याचेच। अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर, अशा सदैव नामाच्या गजरात रंगून गेलेली पंढरी गेल्या 15 दिवसांपासून सुन्न झाली आहे। सर्वत्र पाहायला मिळते आहे ती फक्त आणि फक्त नीरव शांतता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सूर्याला ग्रहण लागावं तसं दृश्य चंद्रभागेच्या तीरावर दिसते आहे। ही नीरव शांतता आणि शुकशुकाट, सतत गर्दीने आणि आकाशाला गवसणी घालणारा नामघोषाचा जल्लोष या चंद्रभागेच्या पात्रात आज कुठेच ऐकू येत नाही। खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, या ओळींची सार्थकता इथे अजिबात दिसत नाही। आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक आणि चंद्रभागा नदी पुन्हा वाट पाहतीये त्या नामघोषात रंगलेल्या वारकरी भक्तांची, वाट पाहतीये त्या विहार करणाऱ्या नौकांची आणि दान पावलं म्हणणाऱ्या त्या वासुदेवाची। महाद्वार घाट, याच घाटावरून भाविकांची स्नानाला जाण्यासाठी गर्दी असते। वारकऱ्यांच्या गर्दीने फुललेला हा घाट कोरोनामुळे निर्मनुष्य झालेला आहे। इथले भिकारी देखील गायब झालेले आहेत। महाद्वार घाटावरील शिंदे सरकार आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची सताड उघडी असणारी वाड्याची दारं आज बंद आहेत। महाद्वार, कुंकू बुक्का उद्बत्ती पेढे तुळशी फुलांच्या माळा धातूच्या मूर्ती अशी अनेक प्रासादिक दुकाने या ठिकाणी थाटलेली असायची। आज मात्र ही दुकाने लॉकडाऊन आहेत। रस्त्यावरच्या भाविकांना आदमीने हाक मारून प्रसाद घ्या माऊली प्रसाद घ्या अशी हाक देणारे व्यापारी सुद्धा गायब आहेत। दर्शन मंडप, पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांच्या वास्तव्याने आणि नामघोषाने ओथंबून वाहणारा हा दर्शन मंडप आज अक्षरशः रिकामा पडलाय, मुका झालाय। संत नामदेव पायरी, संत चोखामेळा समाधी आज भाविकांच्या प्रतीक्षेत आहे। प्रत्येकाचे डोळे या बंद असणाऱ्या विठुरायाच्या मंदिराच्या दरवाजाकडे आषाढभूत नजरेने पाहत आहेत। नेहमी भक्तिरसाने गजबजलेला हा मंदिर परिसर आज मात्र रिता रिता झालाय आणि हे पाहताना डोळ्याच्या कडा न कळतपणे पाणावतायत। चौफाळा, पंढरपूरचं हृदय, श्रीकृष्णाच्या मंदिराच्या कठड्यावरील भरणारा फुलांचा बाजार पार कोमेजून गेला। येथूनच गोपाळपूर कैकाडी मठासाठी अनेक टांगे भाविकांना घेऊन जातात। त्या टांग्यांची चाकच थांबली आहेत। घोड्यांच्या टापांचा आवाज आणि रस्ता रिकामा करण्यासाठी पोलीस मामांची फुरफुर वाजणारी शिट्टी आज विसावली आहे। नाथ चौक, ज्ञानेश्वर महाराज मंदिर, घोंगडे गल्ली, भजनदास चौक, तांबडा मारुती, मुक्ताबाई मठ ही सर्व ठिकाणं आज माणसाविना सुनी सुनी झाली आहेत। भजन कीर्तनासाठी लागणाऱ्या वाद्यांची बाजारपेठ म्हणजे विणे गल्ली। याच ठिकाणी धार्मिक पुस्तकांचाही मोठा बाजार,
त्यामुळे वारकरी नेहमीच इथे गर्दी करत. परंतु आज मात्र सगळंच गायब आहे. कालिकादेवी चौक, संत तुकाराम महाराज मंदिर, घरांपेक्षा मठांची संख्या अधिक असलेला हा परिसर वाट पाहतोय आपल्या वारकऱ्यांची. एरवी गर्दीने फुलून गेलेला काळा मारुती परिसर आज मात्र सुनासुना आहे. स्टेशन रोड, कपडे, सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक अशा नानाविध वस्तूंची दुकाने पंढरीच्या परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि पंढरपूरकरांच्या खरेदीचे आवडते ठिकाण. पाणीपुरीपासून आईस्क्रीमपर्यंत सर्व पदार्थांची खाऊ गल्ली याच रोडवर. त्यामुळे बाराही महिने माणसांनी सतत वाहणारा हा रस्ता आज मात्र या रस्त्यावर फिरतीये फक्त शांतता. गोपाळपूर, जनाबाईचा संसार, श्रीकृष्णाचे दर्शन, पाळणा अशा वैविध्यांनी परिपूर्ण हा परिसर भाविकांचे एक आकर्षण केंद्रच आहे. पण आज हे मंदिर कुलपात बंद आहे. सर्व परिसर सुन्न. संत कैकाडी मठ, संत तनपुरे मठ ही तर वारकऱ्यांची आणि पर्यटकांची आवडती ठिकाणे. पण आज हीच ठिकाणे वाट पाहतायत पुन्हा येणाऱ्या भाविकांची. बंद आहे टाळ मृदुंगांचा खणखणाट, बंद झाला आहे विठू माऊलीचा गजर, ऐकू येतोय तो फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट. देव देवळात बंद आहे, नित्योपचार सुरू आहेत. नेहमीप्रमाणे सणासुदीला करतात तशी सजावटही केली जाते. कधी गुलाबांच्या फुलांनी तर कधी चाफ्याच्या फुलांनी देवाचा गाभारा दरवळून निघतोय. देवाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन उटी सुद्धा सुरू आहे. लॉकडाऊन असले तरी देवाच्या नित्योपचारात काही बदल होणार नाही याची काळजी मंदिर समितीही घेत आहे. मात्र देव या सर्व गोष्टींचा भुकेला नाहीये, तो भुकेला आहे भावनेचा आणि भक्तांचा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग, याप्रमाणे भक्तांना विनंती करणारा विठुराया आज वाट पाहतोय आपल्या लाडक्या भक्तांची, भोळ्या वारकऱ्यांची. गेल्या 15 दिवसात जगभरात कोरोनाने माजवलेला कहर कटीवर हात ठेवून हा विठुराया पाहत आहे. 28 युगे उभे असणाऱ्या पांडुरंगाचे हे मंदिर काही कारणाने बंद करावे लागले असा इतिहासात कोठेच उल्लेख नाही. मोघल आक्रमण, प्लेग, कॉलरा यासारख्या भयंकर रोगांच्या साथीमध्ये सुद्धा हे मंदिर अखंड खुले राहिले. पण कोरोनाचे संकट हे काही औरच आहे. सगळ्या जगाला या विषाणूने वेठीस धरले आहे. यावर मात करायची असेल तर लोकांमधील दुरावा आणि एकांतपणा हाच त्यावरील जालिम उपाय आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे यांच्या आवाहनाला पंढरपूरकरांनी आरोग्य दक्षता म्हणून दिलेला हा उदंड प्रतिसाद आहे. चैत्रवारी व दर्शन बंद असल्याचे दुःख जरी असले तरी एका विषाणूवर मात करण्यासाठी मनावर दगड ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. आणि हे संकट त्या जगन्नियंता असणाऱ्या पांडुरंगाच्या कृपेने निघून जाईल. कारण त्या विठ्ठलालाही पाहवत नाहीत या भाविकांचे हाल, पाहवत नाही त्याला कोणी उपाशी झोपलेले. जिथे गरज पडेल तिथे तो धावत जातोय, कधी पोलिसांच्या रूपात, कधी डॉक्टरांच्या रूपात, कधी प्रशासकीय अधिकारी तर कधी कर्मचाऱ्यांच्या रूपात, कधी समाजसेवकांच्या रूपात तर कधी पत्रकारांच्या रूपात, कधी हजारो मदतींच्या हाताच्या रूपात देव स्वतः आज रस्त्यावर
जनतेसाठी रात्रंदिवस झटत आहे। आता गरज आहे ती सर्वांच्या सहकार्याची। मानवतेची शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याचा संदेश हा विठुराया सर्व देशाला देत आहे। श्री विठ्ठलाकडे एवढीच प्रार्थना, बा विठ्ठला या कोरोना विषाणूचा नायनाट कर आणि तुझी पंढरी पुन्हा पहिल्यासारखी फुलव।